दानशूर व्यक्ति आणि उद्योजक अमित तरे साहेबांचं सुस्वागतम सर, सुस्वागतम। त्यांचं देखील स्वागत आहे। नक्कीच घोडबंद संघाचं देखील अभिनंदन अभिनंदन प्रभाकरजी मात्रे। आपण पहिल्या पेरीमधून एक एक सामना जिंकलेले संघ बघतो आपण। एका बाजूने पांजू स्पोर्ट्स पांजू, एका बाजूने नवगर स्पोर्ट्स नवगर मास्टर्स असा सामना बघतोय। दुसऱ्या ऐप मधून पहिला सामना पांजू वर्सेस नवगर। अमित तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे। स्वागत नक्कीच राई गामस्थानच्या वतीने, जेन्स फॉन राई आजी आणि माजी यांच्या वतीने सर्वांचा सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या सामन्याला सुरुवात समाजसेवक दानशूर व्यक्ती आणि उद्योजक अमित तरे। आणि गोर्दे गावातील समाजसेवक अमृत पाटील, जयवंत आपल्याला बोलत आहेत, कॅप्टन जयवंत राई। अमृत पाटील साहेबांना विनंती करतो आपल्याला प्लीज मंचावर यायचं आहे। हरचंद्र पाटील जबरदस्त गोलंदाज आहेत, अष्टपैलू खेळाडू। थोडीशी मिसफील मात्र या फटक्यावर देखील दोन धावा, सामना चार षटकांचा। नक्कीच 40 पलीकडे जातील पांडू स्पोर्ट्स संघ। नक्कीच दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत, मात्र हा सामना दोघांसाठी महत्वपूर्ण काय। नक्कीच आम्ही सत्कार समारंभ वळतोय, स्वागत समारंभ वळतोय। संघीजी मात्रे यांना विनंती करतो सन्मान चिन्ह। आम्ही जे तरे घोडबंदर गावातील उद्योजक समाजसेवक आणि दानशूर व्यक्ती, धन्यवाद सर। नक्की तर मान सन्मान दिलाच पाहिजे। हा आहे मान घोडबंदर संघाचा, हा आहे मान घोडबंदर गावाचा। अमित तरे साहेब धन्यवाद। आणि आमच्या स्पर्धेबद्दल हम तुमचा आदर आहे। नक्कीच जेव्हा आमचं आमंत्रण तुमच्याकडे पोचतं, नक्की तर तुमचा प्रेमाचा हात नक्कीच पुढे असो। सुरेख चेंडू आदळतोय हरचंद्र पाटील। नक्कीच सामना दोघांसाठी महत्वपूर्ण। पुन्हा एकदा मिसफील, मात्र दोनदा चुका झालेल्या आहेत। आणि एक एक धाव, आणखीन एक अवांतर धाव भेटते, मात्र जिथे एक धाव तिकडे दोन धाव आलेले आहेत। धाव संख्या दोन दोननी पुढे चाललेली आहे। धाव संख्या आठ। सुरेख चेंडू, लेग ब्रेक चेंडू होता, चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न होता माझा। हा जे चेंडू लागला असता कदाचित किंच एक किंवा दोन किंवा चौकार जरी आला असता। चांगला प्रयत्न होता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न। दिलीप आणि भरत शिंदे सलाम फलंदाज पांडू संघ वर्सेस नवगर गाव, दोन्ही मास्टर संघ खेळत आहेत। नक्कीच सुरेख चेंडू असेल का, मात्र हा वाईट सेसर पंच महेंद्र पाटील फ्रॉम मोरवा, ज्येष्ठ पंचायत मोरवा गावातील अष्टपैलू खेळाडू महेंद्र पाटील। चेंडू पडल्याने थोडा जास्त बाहेर जातोय, अवांतर चेंडू अवांतर धाव भेटते पांडू संघाला। चेंडू पडल्यानंतर उचली घेतो, अपील करतोय हरचंद्र पाटील, बघायचं या फटक्यावर किती धाव असेल। एकदा कंप्लीट झाले आहेत आणि नक्कीच ही धाव कशा पद्धतीने असेल, मात्र लेगबेच्या शरीराने ही धाव पूर्ण केलेली आहे। तरी एक एक धाव दोन दोन धावा चालतील, मात्र ही धाव कुठलीही पद्धतीने असेल चालेल, मात्र धाव येणं महत्वाचं आहे। मात्र सतत संपलेलं आहे पहिलं धाव संख्या, एकूण धाव संख्या 10 बिनबाद 10, चांगली धाव संख्या मानली जाते। मात्र नक्कीच मगाशी म्हटलं सामना चार षटकांचा आहे आणि 40 ते 45 धावा तुम्हाला कराव्या लागतील। समोर देखील नवगर संघ चांगला संघ आहे। नक्कीच कोण सामना जिंकणार याच्याकडे लक्ष सर्व प्रेक्षकांना जातं आणि त्या प्रेक्षकांचं देखील सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। श्री क्षेत्र जायगाव
बाळगो सदानंद महाराज यांचं जन्मस्थान आणि गेले 35 वर्ष सातत्याने जैन स्पॉट राही आणि इतर संघ देखील ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आयोजन करत आलेले आहेत आणि उद्या 35 वर्ष संपन्न होणार आहेत आणि 36 वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहात. हे मास्टरची स्पर्धे खेळत असताना 35 वर्ष परंपरेची 1 मे 1989 रोजी ही जी स्पर्धा राई गावातून आयोजित केलेला होता. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू होता. चेंडू पडल्यानं थोडा आतमध्ये जातो. डागण खेळण्याचा प्रयत्न दिलीप भुईर 1 आणि 2. 1 आज मिसिंग आहेत. आज दिलीप भुईर 1 आज नाही आहेत. आज एसटी रक्षक देखील नाही आहेत. पांडू संघाचे बरेचसे खेळाडू आज मिस आहेत, कुठे ते बाहेर गेलेत. सुरेख चेंडू सॉफ्टान फरक खेळून काढले. चेंडू येतोय मिडा क्षेत्रामध्ये फक्त आणि मग तर तिसरी मिस फील्ड. आज काय चालले नवघर संघाचं काय चालले. आज तिसरी मिस फील्ड, जिथे एक धाव तिथे 2 धाव. सुरेख चेंडू खाली चेंडू राहिला, नक्की चेंडू होते पॉइंट रिझर्व मध्ये. पुन्हा एकदा मिसफील्ड. मात्र आज काय चाललंय, ज्याचा पूर्णपूर फायदा नक्कीच पांडू संघ घेतोय. धाव संख्या 14. येतं पाणी, पाणी घेऊन जायचं बाबू. सकाळी पाऊस पडला असं वाटलं होतं, आज आमची स्पर्धेची वाट लागणार की काय. मात्र देवाचा आशीर्वाद, धारावीचा आशीर्वाद आणि लगेच पाणी गेला आणि ऊन जास्त आलं आणि मैदान सुकलेलं आहे. आणि एवढ्या उष्णामध्ये धावणं, स्वतःची काळजी घ्या मित्रांनो, पाणी जास्त घ्या. सामना 4 षटकांचा आहे आणि पांडू स्पोर्ट्सचे अजून मोठेच खेळाडू, मोठे फटके खेळणारे खेळाडू आमच्या समोर आहेत. नक्कीच धाव संख्या लक्ष दिलं तर बिनबाद धाव धाव संख्या 14. आणि नक्कीच भरत रिटायर झालेले आहेत. 9 चेंडू संपन्न झाल्यानंतर जो नियमावली आहे सर्वांसाठी, भरत 50 पलीकडे खेळाडू असल्या कारणास्तव रिटायरमेंट घेत आहे. मात्र या सामन्यापुरती हा जो नियम सर्वांनाच आहे. मग ते काही खेळाडू 50 आहेत रिटायरमेंट घेत नाही, खास करून प्रभाकर म्हात्रे साहेब वय वर्ष 55-56 आहे तरी रिटायरमेंट घेत नाही आहे. 5 ओव्हर ते जागर खेळण्याचा प्रयत्न करतात आणि जबरदस्त त्यांची खेळी आणि मागच्या सामन्यात सामन्यावर पुरस्कार देखील पटकावला होता. टी शर्ट थंड आणि नक्कीच टी शर्ट शिबा प्रतिष्ठानचे विवेक प्रकाश म्हात्रे फ्रॉम मोरवा समाजसेवक यांच्या वतीने आलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच आज चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. प्रेक्षक देखील अकोला आहेत. लवकर लवकर चला जरा, सामना सुरू आहे. 2 धावा या फटक्यावरती आलेले आहेत. गावातील नागरिकांना विनंती करतो, सामना सुरू असताना लवकर लवकर चाळा जरा, फास्ट फास्ट चाळा जरा, हळू चालू नका सामना सुरू असताना. सुरेख फटका, नक्कीच फटका पुन्हा एकदा आणि झेल सुटतोय. आणि आणखीन एक संधी, आज नवघर संघाकडून भरपूर चुका घडलेल्या आहेत. 2 ते 3 वेळा मिसफील्ड झाल्या, हा झेल सुटला. मात्र सर्व पूर्णपूर फायदा नक्कीच पांडू संघ घेतोय. मात्र एक एक धावा, 2-2 धावा महत्वाच्या असतील दोन्ही संघांसाठी. एक एक चेंडू महत्वाचा असतील, एक एक गडी महत्वाचा असतील. जितू सुरेख फटका बघायचा, या फटका किती धावा असतील. थोडे पुढे सरसले, हा ना ना सुरू आहे. बघायचं इथे कोण बाद होतोय. आता सलामीला गेलेले दिलीप भुईर 2 हा बाद होतोय धावच्या रूपाने. दुसरा इथे गडी बाद होतोय.
पांडू संघाचा आणि धाव संख्या झालेली ती 19 धावा धाव संख्या झालेली आहे. गडी आता 2 पांडू स्पोर्ट्स पांडू वर्सेस नवगढ़ मास्टर हा सामना सुरू असताना पहिल्या हाफ मधून हे दोन्ही संघ एक एक संघ जिंकले आहेत, विजय झालेले आहेत. आणि पहिल्या हाफ मधून जे पुढे पुढे संघ आलेले आहेत, मात्र हा सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. दुसऱ्या हाफ मधून पहिला सामना, धाव संख्या 19. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तेज कुमार राऊत कॅप्टन, मागच्या सामन्यातील हिरो. तेज कुमार राऊत एक स्फोटक खेळे मोरवाच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त फटकेबाजी केली. 54 धावा त्यांनी केल्या होत्या, 17 चेंडूमध्ये 54 धावा त्यांनी केल्या होत्या मोरव स्पर्धेमध्ये. आणि त्याला तर ती खेळी या राईच्या मैदानात करावी लागेल. तेज कुमार राऊत कॅप्टन. राजेश पाटील यस. मात्र हा चेंडू काय हातातून निसटलाय, चेंडू वाईट साईडला. पंच महेंद्र पाटील आणि संकेत पाटील या सामन्याचे पंच आहेत. दिशेन लाईन विसरतोय राजेश पाटील. नक्कीच सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, चेंडू नक्कीच चेंडू तो हातामध्ये यष्टिरक्षकांच्या हातामध्ये येतोय. आणि या चेंडूवरती एकही धाव नाही आहे, मात्र प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असेल नवगड संघासाठी. एक एक गडी महत्त्वाचा असतील, मात्र हा सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण काय आहे. कोण सामना जिंकतो नक्कीच प्रेक्षकांचं देखील सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे कोणी प्रेक्षक, जे कोणी पाहुणे, जे कोणी खेळाडू जेवायचे असतील, त्याने आदर्श विद्यामंदिर राई या शाळेत जाऊन जेवण घ्यायचं. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. सुरेख फटका, मात्र सुंदर रनिंग आणि जबरदस्त कॉलिंग. 2 धावा पांडू संघाला मिळतील. धाव संख्या 22. सुरेख फटका आणि हा येतो ब्रँडेड षटकार. हा येतो पांडू स्पोर्ट्स पांडू षटकार येतोय. 6 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे ईशा डिजिटल सावंत, जयवंत मात्रे, ऑपरेटर सौरभ पाटील यांच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे. मग आता सामना सुरू होता. एक एक दोन दोन धावा पांडू संघाचे येत होत्या, मात्र आता षटकार येतोय आणि संघाला नेऊन ठेवले 28 या धावावरती. सुरेख फटका बघायचा, हा फटका किती धावांचा असेल. थोडीशी मिसफील्ड, मात्र या मिळतील या 2 धावा पांडू संघाला. धाव संख्या 30. सामना 4 षटकांचा आहे. नक्कीच धाव संख्या 40 पलीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मात्र पांडू संघाचा एक स्फोटक खेळाडू नॉन स्ट्राईकला उभा आहे तेज कुमार राऊत कॅप्टन. स्टेपॉट खेळले, बघायचं हा फटक किती धावांचा असेल. आहे येतोय 6 धावा षटकार. सुपर षटकार, मात्र दुसरा षटकार येतोय. धन्यवाद 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 सौरभ. धाव संख्या 36 झालेली आहे. 36 स्टेप आउट केले आणि सुरेख षटकार ठोकतोय मिळून ठिकाणी बिल्डिंगच्या बाजूला. सुरेख फटका, नक्कीच हा फटका किती धावांचा असेल. कुंदन चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट झाले आहेत. बघायचं हा नाना सुरू आहे आणि हा 2 धावा मिळतील पांडू संघाला. धाव संख्या 38 38 धावा. महत्त्वाचं म्हणजे तिसरं शतक संपन्न झालेलं आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि यात 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 38 धावा
पांडू संघाने केले त्याच्यामध्ये दोन उत्तुंग षटकार देखील आले, 19 धावांचा मार बसतोय राजेशांना। लगेच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये, अंतिम नक्कीच या 6 चेंडूमध्ये पांडू संघाने कमीत कमी 10 ते 12 धावा केल्या तर नक्कीच 50 देखील गाठेल। धावसंख्या लक्ष दिलं तर धावसंख्या झाली ती 38, 38 लॉस ऑफ 2 विकेट्स पांजू। कुमार पाटील येतोय, कुमार चंद्रकांत पाटील सीएम यांचे सुपुत्र कुमार पाटील, सीएम पाटील यांच्याकडून देखील आम्हाला देखील चांगलं सहकार आलेलं आमच्या या स्पर्धेसाठी। सीएम पाटील फ्रॉम नवघर, नवघर गावातील एक अष्टपैलू खेळाडू, समाजसेवक, दानशूर व्यक्ती सीएम पाटील यांचे सुपुत्र कुमार पाटील। लेग ब्रेक चेंडू होता, नक्कीच हा धावा किती असतील चेंडू होता, डी झोन मध्ये मिळतील या 2 धावा, दोन्ही फलंदाज थांबायचा लगेच। आमचे पंत तटस्थ आहे संकेत पाटील आणि महेंद्र पाटील फ्रॉम मोरवा, धन्यवाद अमित तरे साहेब, धन्यवाद, थँक्यू। धाव संख्या झालेले 40 धाव झालेले आहेत। हा चेंडू काय असेल पंतांचा वाईट असेल, तो अवांतर चेंडू अवांतर धाव मिळते पांडू संघाला, मात्र धाव कुठल्याही पद्धतीने आली पाहिजे, मात्र येणं महत्वाचं आहे। नक्की इनसाइड येत लागतोय चेंडू, आता गोलंदाज हातामध्ये, आणखी सुंदर झेल, आणखीन एक गडी बाद आणि नक्की तर तेज कुमार धन्यवाद डीजे, नक्की सुहास येतोय नवीन फलंदाज, सुहासची जी खेळी संघवता ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि 2 चेंडू 10 धावांची गरज असताना 2 चेंडू 2 षटकार मारलेले आणि त्या वाघुलीच्या स्पर्धेमध्ये तो सुहास मैदानाच्या आतमध्ये राई स्पर्धेमध्ये। धाव संख्या 41 धावा आणि 2 चेंडू संपन्न झालेले आहेत, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, नक्कीच 50 पूर्ण होईल की पांडू संघाची। सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता कुमार यांचा, रेकॉर्ड चेंडू होता नक्कीच, सुरेख फटका जसका सुरेख चेंडू देखील होता, मात्र फटक्यावर मिळतील या 2 धावा। धाव संख्या 43, जावा नक्कीच 50 गाठेल का पांडू संघ किंवा नाही, रोखून ठेवतील का गोलंदाज कुमार। उंच फटका आहे नक्कीच, बघायचं काय होतं इथे, हिरो आहेत मात्र उष्ण भरपूरच, ऊन वाढलेलं आहे, गॉगल डोक्यावर होता, गॉगल घाला नक्कीच, फिल्डिंग करा नक्कीच, हा झेल झाला असता गॉगल जर घातला असता हिरोने तर। रायगावातील जावे आहेत, जय मल्हार स्पोर्ट्सचे मालक,
हितेश पाटील ठाकूर आले, वेलकम ठाकूर सर, आणि विक्रम म्हात्रे मोरगाव गावातील समाजसेवक आणि एक धार्मिक कार्यकर्ते आणि एक दानशूर व्यक्ति विक्रम म्हात्रे यांचं देखील स्वागत है। धाव संख्या 47, फक्त एक चेंडू बाकी है, नक्की 46 धावा या चेंडू ते किती धावा करतील, एक धावा, दोन धावा, चार धावा, सहा धावा, किंवा लेग बाईज, बाईज, वाईट किंवा गडीबाद, मात्र शेवटचा चेंडू असेल। सुरेख फटका, हा येतोय ब्रँडेड षटकार, आणि नक्कीच सुरेख सनी सुंदर, सक्सेसफुल आणि वंडरफुल षटकार नंबर 20, 20 षटकार लागतोय आजच्या दिवसामधील, मात्र मोठ्या आणि नक्कीच जीतू आला काय आणि आपल्या संघासाठी 3 षटकार मारले काय त्यांनी, वा मित्र वा, वेलकम, आणि पांडू संघाला नेऊन ठेवलेलं एकूणच आणि 52 धाव झालेले आहेत आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे नवगड संघाला 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये, नक्कीच जबरदस्त जीतू आणि बॅटिंग केली, 3 षटकार मारले, मात्र पहिल्या सामन्यात जीतू मिस होता, आला नव्हता, 9 खेळाडू खेळून खेळले, नवगड संघाचे देखील खेळाडू कमी आहेत, त्यांचा बाला गेळा मोठ्या फटका खेळणारा बाला गेळेला आहेत, मात्र आता फटकाबाजी कोणाला करायला लागेल, कुंदन आहे ना, कुंदन, राजेश पाटील, हरचंद्र पाटील, कुमार, नक्कीच 52 धावा, 7 चेंडू, 24 धावा, जबरदस्त नाबाद। जबरदस्त मेहनत या मैदानात घेतलेले आहे, खास करून नितेश गजानन पाटील मधले आले, योगेश पाटील गटार गल्ली, चोवीस चेंडू तर 53 दावा करायचा आहे तर नवगड संघाला, नक्कीच आपण सत्कार संभाला ओळूया, नक्कीच आजच्या सत्कार मूर्ती असेल विक्रम म्हात्रे, विक्रम शेठ, विनंती करतो जयवंत म्हात्रे यांना, संघनायक, माजी संघनायक आहेत मोरवा गावचे, आणि संघनायकाला विनंती करतो जयवंत म्हात्रे, जेन्स पॉइंट राई, कॅप्टन संघनायक विक्रम म्हात्रे आमच्या राई गावात, कधी पण जेसीबीची गरज असताना विक्रमला फक्त फोन करायचा, विक्रम आम्हाला जेसीबीची गरज आहे, मात्र विक्रम युट्यूब नक्की ते सत्कार संभ्रम करतो आम्ही, विक्रम म्हात्रे आणि लक्ष्मीदास माची दोघेही स्फोटक खेळाडू आहेत मोरवा संघाचे, आणि गेले कित्येक वर्ष सातत्याने लक्ष्मीदास माची आणि विक्रम म्हात्रे आपल्या आरके संघासाठी खेळत आहेत, धन्यवाद विक्रम म्हात्रे, आमचं चांगलं संघावरती प्रेम आहे आणि येथे प्रेम काय प्रावंदे, विक्रम म्हात्रे कधी पण जेसीबीची गरज लागली राईस मैदानामध्ये तर लगेच पाठवून देतात, विक्रम म्हात्रे लगेच टॉस साठी आलेले आहेत, मुर्दा मास्टर आणि घोडबंदर मास्टर दोन्ही संघाचं वेलकम आहे, विक्रम म्हात्रे यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार, कधीही आम्हाला सांगा जेसीबी ग्राउंडवर पाहिजे, गाडी पाहिजे, काय पाहिजे, तुम्ही फक्त आवाज करा, तुम्हाला पण संध्याकाळी 5 वाजता जेसीबी मिळेल, आणि खरोखर त्यांनी आजपर्यंत बऱ्याच वेळेला म्हणजे 2 वर्ष झाली सातत्याने आम्हाला जेसीबी ग्राउंड मैदान लेवल करण्यासाठी म्हणजे कितीही वाजू दे पण तुमचं काम आटपून घ्या नंतर तुम्ही पाठवा आमच्या ड्रायव्हरला घरी, असे आमचे विक्रम म्हात्रे, खरंच मित्रा तुझा खूप खूप मनापासून धन्यवाद, नक्कीच विनंती करतो विक्रम म्हात्रे यांना, आपल्या सुभाष टॉस होऊन जाईल, घोडबंदर वर्सेस मुर्दा मास्टर्स दोन्ही संघांना विनंती करतो टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, टॉस बॉक्स श्री मंगलम रिटेल रिलायल्टी
स्वर्गीय बालकृष्ण मामन मात्रे आणि स्वर्गीय प्रवीण दामोदर मात्रे यांना दोघे दोघांना देखील श्रद्धांजली मी अर्पण करतोय। टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघ आहेत, एका बाजूने मुर्दा एका बाजूने घोडबंदर, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या राई जेंट्स फंडच्या वतीने। टॉस का बॉस कोण टॉस जिंकले? मुर्दा संघ टॉस जिंकलेला आहे। 3:50 झालेले आहेत। जे कोणी पाहुणे जे कोणी प्रेक्षक जेवायचे असतील तर कृपा करून लवकरात लवकर जेवून घ्यायचं आहे। तुम्हाला नम्र विनंती करतो जेन्स फॉन राई आणि ग्रामासांच्या वतीने लवकरात लवकर जेवून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरू करतो आम्ही। सामना सुरू आहे नवघर वर्सेस पांडू गाव, पांडू स्पोर्ट्स पांडू। सामन्याला सुरुवात आणि 53 धावांचं लक्ष, 24 चेंडूमध्ये 53 धावा। आणि टॉस जिंकतोय मुर्दा संघ, टॉस जिंकलेला आहे। सुरेख चेंडू अप्रथम चेंडू होता, कुंदन आहे स्ट्राईक वरती आणि कुमार निलेश मात्रे प्लीज मंचावर बसत आहे। अप्रथम चेंडू होता भरत यांचा, पहिला चेंडू निर्धाव डॉट चेंडू येतो, खाली चेंडू खाली राहतोय, कुंदन राहतो सलामीला, कुंदन आणि कुमार राईट आणि लेफ्टी, नक्कीच कॉम्बिनेशन चांगला असेल नवघर संघाचं। मात्र 24 चेंडूमध्ये 53 धाव तुम्हाला करावे लागतील। उंच चेंडू होता मात्र मिळतील्या 2 धावा। चेंडू होता डी झोनमध्ये चेंडू होतो, उद्धार म्हणजे चेंडू जातोय आणि मुर्दा संघांनी बॅटिंग घेतलेली आहे। टॉस जिंकून मुर्दा संघांनी बॅटिंग घेतलेली आहे। उंच फटका आहे बघायचा, हा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे सुंदर झेल। पहिला ते गडी बाद होतो नवघर संघाचा कुंदन, पहिला ते हादरा बसतोय। कमांड डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे। पुढील फलंदाज चित्तरंजन, नक्कीच रायगावचे अध्यक्ष आणि आमचे आग्रिकोळी सामाजिक संस्थेचे सचिव, आपण ऐकूया भगवान पाटीलांना आग्री भाषेत। तौरपण नाही आग्री येणार मला, स्पष्ट आणि शुद्ध मराठी बोलायची सवय झाली आहे। नक्कीच हेमू धन्यवाद तुझं, संकेत पाटील धन्यवाद। आज मात्र भरत राऊत यांचा पगार कट, कोण पॉकेट भरते उद्याचं ते मला बघायचं आहे। 700 रुपये उद्याचं फक्त, आजचं काही नाही। मारण्याचा प्रयत्न जबरदस्त, गलीच्या दिशेनं पॉइंटला जातोय, 2 धावा। अप्रतिम फटका खेळाडू आहेत ते चित्तरंजन चित्तू, 2 धावांनी धाव संख्या झाली आहे ती 4। पहिलं षटक मार्गस्थ भरत शिंदे गोलंदाज, यावेळा पुढे जात मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो लॉंगलेच्या दिशेनं, कोण आहे क्या बात आहे, डाली आहे का? नाही आहे, चेंडू दूर आहे आणि झेप घेण्याचा प्रयत्न। ही कुठली झेप? तर ती झेप आहे नरेश आहे मला वाटतं ना। 2 धावा डिक्लर झोन मध्ये, यस। तू कधी होडीत ना रेती काढायला उडी मारली होती? नाही ना, तू रायकर आहे, ज्यांनी उड्या मारलेत ते या बाजूला आहेत।
तुला जमत नाही ते करू नको, दोन धावा बैट हवी आहे, द्या द्या बैट द्या, दोन धावाने धाव झाल्यात त्या सहा। आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत मारण्याचा प्रयत्न आहे, उंच लॉंग लेगच्या दिशेने जातोय फटका, खेळाडू येईपर्यंत एकच धाव, क्या बात है, उंचापुरा खेळाडू नवीन आहे तात्या, क्या बात है, ओके पहिलं षटक संपतंय, धाव संख्या आहे ती सात, एक गडी बाद सात धावा। आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत 22वी स्पर्धा 23वी स्पर्धा घोडबंदर संघाची पाचगण येते 12-13-14 ला दुसरी स्पर्धा असेल ती सहा बक्षिसांची आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची। 18 चेंडू 46 धावा म्हणजे जवळजवळ 12.5 धावांची 15 धावांची सरासरी राखावी लागेल जिंकण्यासाठी। आणि दुसरं षटक तात्या, आमचे मित्र एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू तात्या, यस अविनाश भोईर आमचे मित्र मुर्दा येथील समाजसेवक यांचं आगमन झालेलं आहे, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद। व्यासपीठावर मान्यवर माजी कर्णधार रामचंद्र पाटील सुधाकर पाटील, धन्यवाद सर्वांचं। सकाळच्या यावेळेला मात्र स्वैर मारा, पहिला चेंडू अतिशय खराब, व्हाईटचा इशारा, एक अमांतर धाव, अमांतर धावाने धावसंख्या झाली ती 8, आत्ता 15-1-45, 15 धावांची सरासरी जिंकण्यासाठी 53 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिलेलं आहे ते नवघर संघाला। मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड घेऊन जातोय, काहीच गरज नव्हती, सोडला असता तर पुन्हा एकदा व्हाईट मिळाला असा होता, परंतु यावेळेला मात्र तात्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतायत, चित्तरंजन बाद होत आहे। आणि आता फलंदाजीसाठी जात आहेत ते राजेश पाटील, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद डीजे, ज्या ज्या दानशूर व्यक्तीने खरोखर आमची ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे, ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। जेम्स बॉन्ड यंग, जेम्स बॉन्ड मास्टर, आणि पुन्हा एकदा स्वैर चेंडू, मला वाटतं चांगला चेंडू आहे, चेंडू बाहेर जास्त बाहेर निघतोय, चेंडू निर्धाव जातोय, या षटकातला दुसरा चेंडू निर्धाव तात्यांचा। ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ही स्पर्धा एक मेची यशस्वी करण्यासाठी, भरत मोरेश्वर पाटील यांचं आगमन होत आहे, ते सकाळपासूनच आहेत, त्यांच्यामुळे मैदान सुखलंय म्हणायला काही हरकत नाही आहे। नको नको काही नको होतो, आला होतंच महत्वाचं आहे। राजेश तात्या सामोरे जात आहेत, आडव्या बेट्याने मारण्याचा प्रयत्न बघूया, उंच उंच षटकार, क्या बात आहे, पहिल्या चेंडूवर बाद, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार। पुढचा चेंडू,
पुढे जात मारण्याचा बघूया फॉलो थ्रू मध्ये तात्या झेल टिपतायत आणि तिसरा मोरा मला वाटतं नवगर संघाचा बाद होतोय 14 धावसंख्येवरती चेंडू तात्यांचा नवीन फलंदाज कुंदन धनराज कुंदन बाद झाले हा नक्कीच बंधू आहेत ना सेम मारण्याचा प्रयत्न चेंडू जास्तीत जास्त बाहेर वळतोय पंच महेंद्र पाटील आहे तिथे एका अवांतर धावेने धावसंख्या झाले 15 अजूनही 38 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी नवगर संघाला चेंडू शिल्लक आहे ते 14 चेंडू 38 धावा यानंतरचा सामना मुर्दा वर्सेस घोडबंदर राई 5 घोडबंदर 4 बाळकुंभ 2 मोरवा 2 उमेळमान 2 वाघवेळ 1 कोलशे 1 गोडदेव 1 एक्सर ए 1 नारंगी 1 आणि मालवणी 1 21 स्पर्धा जिंकलेल्या आहेत मारण्याचा प्रयत्न क्या बात आहे वडक शॉट षटकार धनराज यांचा तात्या यांना या षटकातला हा दुसरा षटकार संकेत पिशवी घ्यायचे संकेत मात्रे बाचा बाचाची बसली वाचा शेवटचा चेंडू धावसंख्या झाले ती 21 धावांची गरज आहे 32 चेंडू शिल्लक आहे 13-32 संकेत बाचा पिशवी ओके अंगठी करणार नाही तुला 25 मधली एक अंगठी कॅन्सल होईल तुझ्याकडेच ठेव नो प्रॉब्लेम मारण्याचा प्रयत्न बघूया उंच फटका आहे कोण येत आहे तेजा यस असं क्षेत्ररक्षण हवं हाताने नाही तर पाठीने क्या बात आहे तेजा वेल्डन कळलं त्याला की सूर्य समोर आहे त्याला बाजूला करू का सूर्याला सूर्य आहे तो मोरव्याला मॅच चालू आहे राईला बाजूला होणार नाहीये 2 धावांनी धावसंख्या झाली ती 23 आता धावांची गरज आहे 30 चेंडू शिल्लक आहेत ते 12 म्हणजे 15 धावा या षटकात आल्या आता तुम्हाला धावा करायच्या आहेत 30 चेंडू शिल्लक आहेत ते 12-30 व्हॉट अ बॅटिंग धनराज 2 चेंडूला सामोरे येतात 8 धावा कुठलेल्या आहेत धनराज यांनी आता सामोरे जातील कुमार आणि गोलंदाज स्वतः मला वाटतं कर्णहार तेजा तेज कुमार जितू आज बंद आहे का दुकान जितू अरे इथं बघ ना नेटवर्क गेलेलं आहे दिलीप नाही आहे आज संघात काहीसा कमी पडतोय पांडू संघ परंतु झुंज देतोय तेजाच्या नेतृत्वाखाली पांडू संघ तीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी नवगर संघाला चेंडू शिल्लक आहेत 12 यंग जेम्स वॉन आणि मास्टर जेम्स वॉन आयोजित अग्रिकोळी मास्टर चषक स्पर्धा मारण्याचा प्रयत्न चेंडू सोपा होता यष्टीरक्षण मात्र जबाबदार या यष्टीरक्षणामुळे 1500 रुपये कमी झालेले आहेत भरत राऊत यांचे 2 षटकानंतर पहिला चेंडू खेळत आहेत ते कुमार क्या बात आहे अतिशय सुंदर यष्टीरक्षण यावेळेला मात्र वॉट अ बॉल
आणि एसटी घेऊन जातोय फलंदाज बाद होता है कुमार 23 धावसंख्येवरती। आवाज करू नको कारण नाचत कोणीच नाहीये। 10 चेंडू 30 धावा अप्रतिम गोलंदाजी तेजा यांची। आता फलंदाजीसाठी जाते हरिचंद्र पाटील, क्या बात है। चार ऑपरेशन होऊन सुद्धा हा माणूस आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये खेळतोय, क्या जिगरबाज खेळाडू आहे खरोखर। नाही असू द्या, एक पाहिजे ना, एक कीडा पाहिजेच आपल्यामध्ये, वो तो है ही है, आमचे मेवणे आहेत ते। 10-30 बघूया चेंडू स्लो वन डिलिव्हरी। माझा अपील केलं होतं, मी तुझा अपील करतोय भरतराव, चेंडू 3 फूट लांब होता बॅट पासून, आम्हालाही दिसला। संकेत पाटील आहे, दोघांचं काही मिली बघत नसेल तर होईल, नाहीतर नाही होणार। चेंडू निर्धाव जातोय लागोपाठ, 3रा चेंडू निर्धाव, क्या बात आहे। सुंदर गोलंदाजी तेजा यांची, यावेळा मात्र बघूया पंच महेंद्र पाटील, व्हाईटचा इशारा। आता 9 चेंडू 29 धावा, 9 चेंडू 29 धावा। ज्याने ज्याने शिवबाचं टी शर्ट परिधान केलेला आहे तो मॅन ऑफ द मॅच आहे आजच्या दिवसातील। यावेळा मात्र बघूया जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी, 2 धावांनी धावसंख्या झाली 26, अजूनही धावांची गरज आहे ती 27। चेंडू शिल्लक आहेत 9 9 27 9 27, प्रत्येक चेंडूवरती 3 धावा आणायच्या कुठून तर तुम्हाला करायचे आहेत। मला सांगितलं आगरी भाषेन बोल, 8 चेंडू, थँक्यू, समजून घ्या ना, संडे आहे, चलताय। हे बघ जबरदस्त, बघूया पुन्हा एकदा त्याच दिशेनं 2 धावा। कमलेश पाटील मुर्धा मास्टर्स, यायचंय ते बंद करा जे चालू आहे ते, आणि या मैदानात या। बघूया मारण्याचा प्रयत्न भरत राऊत, अप्रतिम झेल टिपताय, दुसरा मोहरा या षटकातील बाद होते। आता चेंडू शिल्लक आहेत 6 धावा करायच्या आहेत, मला वाटतं 24 धावा शेवटच्या षटकामध्ये, आणि त्या कराव्या लागतील धनराज यांना। नवीन फलंदाज जात आहेत ते गणेश पाटील, द्वितीय पारितोषिक, बाळकुम 4, मालवणी 5, वाघवेल 3, घोडबंदर 2, ओवळा 2, भाईंदर 2, कोलशेत 1, उमेलमान 1 आणि एक्सर बी 1। मोरवा तृतीय पारितोषिक, मोरवा 4, नवघर 4, ओवळा 2, जुचंद्र 4, राई 3, मालवणी 2, उमेलमान 2, भाईंदर 2, पेनकरपाडा 2, घोडबंदर 3, नारंगी 5, पांझू 1, दहीसर 3, कांदरपाडा 1, कोलशेत 1, वाघवेल 1, गोडदेव 1 आणि एक्सर ए 1। आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई, नवीन गोलंदाज सुहास मुंबई ठाणे वसई अंतर्गत, जेम्स वॉन यंग आणि मास्टर्स आणि शी क्षेत्र रायगाव राई ग्रामस्थ आयोजित ही 22वी 40+ मास्टर चषक क्रिकेट स्पर्धा। सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून आभार आणि धन्यवाद। उद्या 1 मे कामगार दिन, सुट्टीचा दिवस, चला चला वेळ वाया घालू नका। तुमच्या आशीर्वादामुळे आजची स्पर्धा पार पाडते, तुम्ही सहकार्य केलं तेजा, पहिला फोन तुझा होता, धन्यवाद। 6 चेंडू 25 धावा धनराज, मारण्याचा प्रयत्न, आव्हान स्वीकारलेलं आहे, पहिल्या चेंडूवर अप्रतिम षटकार।
धावा चलले बिट्टू बसलाय ऐकायचा नाही धावा चलले 34 धावा करायची आहे 19 चेंडू शिल्लक आहेत 5 धनराज यांच्या माहिती करता 5 चेंडू 19 धावा पहिल्या चेंडूवर अप्रतिम षटकार अजूनही 3 षटकार आले तर सामन्यातली रंगत नक्कीच वाढणार आहे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आता संपन्न झालेला आहे खरोखर ज्या ज्या दानशूर व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा मनापासून आभार मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेनं नाही पाहिलं चेंडू हातात सामावतोय नरेश यांच्या चेंडू निर्धाव जातोय 4 चेंडू 19 धावा 4 चेंडू 19 धावा 4 19 ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण रायगावामध्ये 8 दिवस ज्या ज्या दानशूर व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद तुमच्या सहकार्यामुळे हे सर्व संपन्न झालेलं आहे धन्यवाद यावेळेला बघूया स्वैर चेंडू आता काम आसान होत चाललेलं आहे धावा झाल्यात 35 धावांची गरज आहे 18 चेंडू शिल्लक आहे 34 स्लोवर डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न चेंडू वाईट आता 4 चेंडूमध्ये 3 षटकार कंपल्सरी मारावे लागतील धनराज पहिल्या चेंडूवर 1 षटकार दुसरा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू वाईट बघूया कोण जात बघूया अरे क्या बात आहे भरत राऊत हा क्षण टिपण्याजोगा अवांतर चेंडू परंतु जी झेप घातलेली आहे ती मगरीपेक्षा खतरनाक तुम्हाला होडीतून उड्या मारण्याची सवय आहे जेठेतून उड्या मारण्याची सवय आहे आणि पुलावरून उड्या मारण्याची सवय ती कामी आलेली आहे कुठे कुठे उड्या मारले काही कल्पना नाही आहे यावेळेला मात्र बघूया स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय चेंडूवरती येत आहे ते तात्या काय खरं नाही असतं त्याचं आता चेंडू शिल्लक आहे 2 धावा झाल्या त्या 40 2 13 2 13 2 13 कंपल्सरी चेस तुम्हाला करावे लागतील 9 घर 1 वाईट आणि 2 षटकार 1 वाईट 2 षटकार काय होतंय बघूया पांजूच्या 3 नवघर संघ 5 विकेट्स आणि त्रिफळाची बाद होत आहेत हा सर्व पायगुण भरत राऊत यांचा आहे चौथा त्रिफळाची बाद होतोय नवघर संघाचा ऑल आऊट आणि विजय होतोय पांजू संघ